नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल एस पी एस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बी ए भाग तीन सेमिस्टर सिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेकरिता मोस्ट आय एम पी ऑब्जेक्ट आप घेऊन आलो आहे तर सुरुवात करूया वैचारिक एक डॉक्टर पंजाबराव वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक एक भारताचे जीवन उंचवण्यासाठी डॉक्टर पंजाबरावांनी अखिल भारतीय पातळीवर कोणती संघटना उभी केली क शेतकऱ्यांची प्रश्न क्रमांक दोन बी कोलते कोणत्या साहित्याचे संशोधक व ग्रंथकार म्हणून परिचित आहेत ड महानुभव प्रश्न क्रमांक तीन अमरावती जिल्हा काउन्सिलचे अध्यक्ष असताना पंजाबरावांनी काय सक्तीचे केले अ शिक्षण घेणे प्रश्न क्रमांक चार डॉक्टर पंजाबराव देशमुखांची मूळ कर्मभूमी कोणती अ विदर्भ प्रश्न क्रमांक पाच पंजाबरावांनी कृषी मंत्री या नात्याने कोणता महत्वाचा कायदा केला अ कर्ज लावताचा प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर पंजाबराव देशमुख हे स्वतः हळ्याचे रिकामी जागा होते क शेतकरी प्रश्न क्रमांक सात पंजाबरावांच्या जीवाचा जिवाळा काय होतो ब श्रद्धानंद शास्त्रालय प्रश्न क्रमांक आठ श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना डॉक्टर पंजाबरावांनी केव्हा केली ड एकोणीसशे बत्तीस प्रश्न क्रमांक नऊ डॉक्टर पंजाबरावांच्या पत्नीचे नाव क विमलाबाई प्रश्न क्रमांक दहा डॉक्टर पंजाबराव या पाठाचे लेखक कोण आहेत ब वैचारिक दोन राजेचे वसा आणि वारसा वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक एक भविष्य घडवण्याच्या कार्यात सुद्धा जे अजून सहभागी आहेत असे राजे महाराष्ट्रात किती अ दोनच प्रश्न क्रमांक दोन रैतीची बाजी घेऊन बाजू घेऊन शाहू राजांनी कोणता संघर्ष केला ब वरिष्ठ वर्गाशी प्रश्न क्रमांक तीन मांग असलेला असा समाज असतो अ मूर्तीपूजक प्रश्न क्रमांक चार एक एक आणि पोटात एक असे कोण करते कर, करतो आहे काय आहे हे तपासले पाहिजे क ओठात प्रश्न क्रमांक पाच राजश्री शाहू वसा आणि वारसा या पाठाचे लेखक कोण ड गोविंद पानसरे प्रश्न क्रमांक सहा शाहू महाराज जाऊन आता वर्ष होऊन गेली तरी समाजात विद्येत मागासलेले आहेतच ब पंच्याहत्तर प्रश्न क्रमांक सात आपण सर्वजण रिकामी जगा आहोत ब उत्सवप्रिय प्रश्न क्रमांक आठ प्रतिमावर प्रेम करणे ठीक आहे परंतु दुर्लक्ष करणे घातक आहे क विचारांकडे वैचारिक तीन सौराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक एक जिजाऊंच्या पतीचे नाव काय होते ब शहाजी भोसले प्रश्न क्रमांक दोन मालोजी भोसले हे जिजाऊंचे कोण होते क सासरे प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांनी जिजामातेची सुवर्ण तुला कुठे केली क महाबळेश्वर प्रश्न क्रमांक चार सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला ड सहा जून प्रश्न क्रमांक पाच जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावी आपला देह ठेवला अ पाचाळ जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी रिकाम्या जागा गुरुवार रोजी सिंधगड गावी झाला क पंधराशे प्रश्न क्रमांक सात डॉक्टर अशोक राणा हे कोणत्या चळवळीचे प्रमुख लेखक म्हणून ओळखले जातात ब परिवर्तनवादी प्रश्न क्रमांक आठ शिवबांच्या रूपाने स्वराज्याची स्थापना कोणी साकार केली अ जिजामाता प्रश्न क्रमांक नऊ प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असे उत्तम व्यक्तिमत्व कोणाचे क को शिवाजी महाराज प्रश्न क्रमांक दहा जिजाऊंच्या वडिलांचे नाव काय होते ब जाधव ललित एक मरणाहून वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक एक रिकामे जागा वर्षा पर्जन्यधाराप्रमाणे झाला अ बानाचा प्रश्न क्रमांक दोन अपयश मरणाहून वाईट असे कोण म्हणाले ब दत्ताजी शिंदे प्रश्न क्रमांक तीन दत्ताजी शिंदे यांचा शिरच्छेद कोणी केला ड कुतुबशहा प्रश्न क्रमांक चार पटेल हमारे साथ तू मोर लढेंगे कोणी म्हटले ड कुतुबशहा प्रश्न क्रमांक पाच मरणाहून अपेश ओखटे हा पाठ कोठून घेतला आहे ड भाऊसाहेबांची बखर प्रश्न क्रमांक सहा रणात मृत्यू आला तर उत्तम आहे नाहीतर खाऊन प्राण द्यावा कवीश। प्राश्न। एक, क विष प्रश्न क्रमांक ललित प्रश्न प्रश्न क्रमांक एक अर्नीने हाती होडातून काय काढलं क न प्रश्न क्रमांक दोन ऊट्स आणि अर्णीचा विवाह कोठे झाला ब चर्च चर्चमध्ये प्रश्न क्रमांक तीन उडास्त्रय जंगलात कोणत्या झाडाच्या लागवडीला सुरुवात केली अ सागवान प्रश्न क्रमांक चार ऊट्स बंगल्यात दुपारी वाचत असला ती कोणत्या प्राण्याची जोडी त्यांच्या बांगल्याभोवती फिरायची ड अस्वलाची प्रश्न क्रमांक पाच सर्पदांशावर ऊट्सने कोणत्या औषधीचा शोध लावला क सर्पगंधा प्रश्न क्रमांक सहा अर्णीचे वय काय होते ब पंधरा सोळा प्रश्न क्रमांक सात अर्निया पाठाचे लेखक कोण अ मारुती चित्तमपल्ली प्रश्न क्रमांक आठ या कथेत अर्णीचा नायक कोण आहे ड उड्स प्रश्न क्रमांक नऊ अर्णी ही कथा कोणत्या कथा संग्रहातील आहे क रानवाटा प्रश्न क्रमांक नऊ ऊट्स कोणत्या देशातून भारतात आला होता ब इंग्लंड प्रश्न क्रमांक दहा अर्णीने कोणत्या प्राण्याचे पार्ट्स ऊट्सकडे आणले होते क हरणीचे प्रश्न क्रमांक अकरा ती कोणत्या प्राण्याला भितात ब उंट प्रश्न क्रमांक सतरा अर्णीशी कशावर श्रद्धा नव्हती ड लिहिण्या वाचण्यावर ललित तीन ढग वास्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक एक ढग या कथेचा लेखक कोण ड सकालाल प्रश्न क्रमांक दोन ढग या कथेचा नायक कोण अ रामा प्रश्न क्रमांक तीन अर साल्या कशी असी बी ठाव नाही घेतोय कुठला ब दारू प्रश्न क्रमांक चार हनुमंत्या माणूस कसा होता ब लयचिकट प्रश्न क्रमांक पाच काभ घातला पोराला असे कोण म्हणाले होते ड रामाची आई प्रश्न क्रमांक सहा यायचं खोपीकडे असं कुंडूक कोंबडीगत बसून काय वेळ जात आहे असे रामाला कोण म्हणाला प्रश्न ड आप्पा प्रश्न क्रमांक सात चिली मोडताना रामाच्या का पाठीवर कोणाचा हात विसावला होता ब रामाच्या बापाचा प्रश्न क्रमांक आठ लय माजुरी लेकाचा असे रामाला कोणाला उद्देशून म्हटले क धाकट्या भावाला प्रश्न क्रमांक नऊ लहानपणी रामा आजारी पडला तेव्हा त्यांच्या वडिलाने रामाला कशाचा काळा पाजला होता अ खेकळ्याचा प्रश्न क्रमांक दहा रामाला कशाचे व्यसन लागले होते ड चिली मोडण्याचे कविता एक संतवाणी अ शेख मोहम्मद वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक एक वरूनी कठीण परी अंतरी जीवन ड नारळ प्रश्न क्रमांक दोन शेख मोहम्मद अविदाया हृदयी क गोविंद प्रश्न क्रमांक तीन ऐसे केले या गोपाळे या अभंगाचे कवी कोण अ शेख मोहम्मद प्रश्न क्रमांक चार मराठी संत मंडळात शेख मोहम्मद कोणाचा अवतार म्हणून ओळखले जातात क कबीर प्रश्न क्रमांक पाच ऐसे केले या गोपाळे या अभंगात कोणाप्रति शेख मोहम्मदाचा भक्तिभाव व्यक्त झाला आहे क विठ्ठल कविता एक संतवाणी ब फादर थॉम्स स्टीफन्स वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक एक जैसी पुष्म माजी पुष्प माझी पुष्प रिकामे दोन फादर स्टीप्सन धर्मप्रदेश म्हणून अडीच तपे कुठे वास्तव केले अ गोवा प्रश्न क्रमांक तीन फादर स्टिफसनच्या मते पक्षामध्ये कोणता पक्षी श्रेष्ठ आहे ब मोर प्रश्न क्रमांक चार मराठी भाषेची सेवा करणारा ख्रिस्ती उपदेशक कोण ड फादर थॉमस स्टीफन्स प्रश्न क्रमांक पाच पुराण ग्रंथाच्या धाटणीवर फादर स्टीफन्सने कोणता ग्रंथ लिहिला ब ख्रिस्त पुराण कविता दोन पोर सौदा होतीस वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक एक मकर हे कोणत्या प्रकाराच्या कवितेचे प्रणेते होते ब नवकविता प्रश्न क्रमांक दोन पोर सौदा होतीस या कवितेत कोणाचा सन्मान चित्रित झाला आहे अ मारसुत्वाचा प्रश्न क्रमांक तीन पडे कुशीतून पायी छोट्या साखळी ड जीवाची प्रश्न क्रमांक चार थाम उद्या उद्याचे माउली तीर्थ घे तो पायाचे प्रश्न क्रमांक पाच पोरा सौदा होतीस या कवितेत कवी कोण क बी सी मरटेकर प्रश्न क्रमांक सहा होता पायातही काल परवा पोहतो क वारा कविता तीन विजता विजता स्वतःला वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक एक विजता विजता स्वतःला या कवितेत कोणाचा कोणता संदेश व्यक्त झाला आहे ड स्वाभिमानाने जीवन जगावे प्रश्न क्रमांक दोन नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेत कवितेतून कोणाचे दुःख कष्ट मांडले आहेत अ कामगारांचे प्रश्न क्रमांक तीन झूट बोलून आयुष्य कोणालाही रिकामी जागा येते अ ब सजावता प्रश्न क्रमांक चार अशा रिकामी जागा उड उजात एक वात जपून नेताना विजता विजता स्वतःला सावरलेच नाही असेही नाही ड बैमान प्रश्न क्रमांक पाच विरता विरता स्वतःला कवितेचा कवी कोण क नारायण सुर्वे रिकामे जागा करा, अनुवाद करा सांगणारे खूप नाहीत असे नाही ब आयुष्याचा अनुवाद प्रश्न क्रमांक सात कविता चार बैलाचा मृत्यू वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक एक वसंत आबाजी डहाके यांना कोठे संपन्न झालेले अखिल भारतीय म मा, साहित्य मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले होते ब चंद्रपूर बैलासाठी प्रश्न क्रमांक दोन बैलासाठी पाण्याने भरलेली बादली कोण घेऊन जातो ड धाकटपोर प्रश्न क्रमांक तीन बैल केव्हा एकांकी के असतो ब संध्याकाळी प्रश्न क्रमांक चार एखाद्या बैलाच्या नशिबात रिकामजागा ऋतून राहणं येतं ड चिकलात प्रश्न क्रमांक पाच वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेत नाव काय क बैलासा मृत्यू प्रश्न क्रमांक सहा रिकामी जगा पुढे आहे रिकामी जगा त्याचं काही नाही शेत मागेच राहून गेलंय क गाव प्रश्न कविता पाच काय कराल वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक एक कवी जेव्हा व्यासपीठावरून बोलतो तेव्हा त्यांचे शब्द कशात घोळून तो बोलणार असतो अ कडू कारल्यात प्रश्न क्रमांक दोन अन माझ्या नखांनी काढीन तुमचा रिकामे जगा आमच्या यातनांचा नकाशा क शरीरावर प्रश्न क्रमांक तीन कवीपत्र किंवा कविता लिहितो तेव्हा शोषक लोक काय सादर करतील अ निरक्षक असल्याचे प्रमाणपत्र प्रश्न क्रमांक चार काय कराल या कवितेत कवी कोण ड नारायण कुळकर्णी काळठेकर प्रश्न क्रमांक पाच नारायण कुलकर्णी कवठेकरांच्या कोणत्या काव्यसंग्रहाचा हिंदी अनुवाद झाला आहे ब मागील पानावरून पुढे सुरू कविता नंबर सहा शेतकरी वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक एक रिकामी जागा वाट द्यावी असा दिव्याचा संसार अ आंधळ्याला प्रश्न क्रमांक दोन कोणासाठी जन्म भरभड जावा दडताना प्रश्न क्रमांक तीन देह झेजतो रिकामे जगा पीक बुडते पाण्यात प्रश्न क्रमांक चार जाचे त्यास कापती कसाई अ फुलांचे प्रश्न क्रमांक पाच शेतकरी ही कविता कोणा कोणत्या कवीची आहे ड बबन सराळ सराळकर प्रश्न क्रमांक सहा शेतकरी ही कविता बबन सराळकर यांच्या कोणत्या काव्यसंग्रहातून घेतली आहे अ पापन पालखी प्रश्न क्रमांक सात लोचनाच्या पखालींनी पीक काढावे क ताऱ्यांचे धन्यवाद अशाच प्रकारचे एज्युकेशनशी संबंधित व्हिडिओ बघण्यासाठी एज्युकेशनल एस पी एस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका